दुपारचे 1:40 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे. अमरावती जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं हे अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनात यापूर्वीच अमरावती महापालिका क्षेत्र आणि अचलपूर नगरपालिका क्षेत्र आणि लगतचा काही परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे निर्बंध 8 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचं क्षेत्रही आणि तिथल्या बाधितांची संख्या पाहता कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या तिन्ही शहरात 1 मार्चच्या सकाळी 6 वाजतापासून 8 मार्चच्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना होत असताना बाधितांवर तात्काळ उपचार होण्यासाठी आरटीपीसीआर किट, रॅपिड अँटीजेन किट आणि ऑक्सिजन या घटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. या अनुषंगानं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन औषधी साठा आणि इतर सुविधांबाबत तपासणी केली. रुग्णांवर तात्काळ उपचार होण्याच्या दृष्टीनं औषधांचा पुरेसा साठा ठेवावा असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत. शहरातील नेहरू मैदानावरील महापालिकेच्या शाळेत आरटीपीसीआर चाचणी केंद्र करण्यात आलं असून ते आता 2 सत्रात चालू राहील. गरजू नागरिकांच्या सुविधेसाठी हे केंद्र आता संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेतही सुरू राहील अशी माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. अमरावती जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनात तिवसा इथल्या ट्रॉमा केअर सेंटरसह मोर्शी आणि दर्यापूर इथंही उपचार केंद्र सुरू होणार आहेत. शहरातही उपचारांसाठी आवश्यक रुग्णालयं, खासगी रुग्णालयं आदी ठिकाणी खाटांची संख्या वाढवावी असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. अमरावती जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिकाधिक करावं. सध्या स्थानिक दोन्ही प्रयोगशाळांतून अहवाल प्राप्त होत आहेत. पुढे आवश्यकता भासल्यास अकोल्याहूनही अहवाल प्राप्त करून घेता येतील. ग्रामीण भागातही पुरेशा आरोग्य सुविधा उभाराव्यात आणि जनजागृती करावी असे निर्देशही पियुष सिंह यांनी दिले. मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्यातील पचमढी इथे महादेव मेळा कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला आहे. होशंगाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी GP माळी यांनी तसे आदेश काढले आहे. पचमढीला 3 ते 12 मार्च दरम्यान हा मेळा आयोजित करण्यात आला होता. त्यात मध्य प्रदेशातील भाविकांबरोबरच महाराष्ट्रातून अमरावती, नागपूर, वर्धा, पुणे, जळगाव, अकोला आदी जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं भाविक येतात. तथापि वाढतं कोरोना संक्रमण पाहता गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांनी घरीच राहून पूजा करावी असं आवाहन त्यांना करण्यात आलं आहे. देशातील प्रमाणित खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस 250 रुपयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 8 रुग्णालयांनी तयारी दर्शवली आहे. लवकरच यासंदर्भात इतरही रुग्णालयांचे प्रस्ताव पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्याम सुंदर निकम यांनी दिली. बेस्ट हॉस्पिटल, श्रीसंत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, हायटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सुजन सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल, संकल्प चौधरी मॅटर्निटी हॉस्पिटल, मातृछाया हॉस्पिटल, आरोग्यम इन्स्टिट्यूट, धारणीतील उताळी येथील सुशीला नायर रुग्णालय या रुग्णालयांचा प्रस्ताव देणाऱ्या रुग्णालयांमध्ये समावेश आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक आदी विविध ठिकाणांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. भानखेडा परिसरामधील एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यानं परिसरात विविध फार्म्सवरील सुमारे 33,500 कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना भरपाईपोटी प्रतिपक्षी 90 रुपये इतकी सानुग्रह मदत पोल्ट्री मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. याबरोबरच अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. नमस्कार. आताच आपण अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे.
वाचक स्वर हेमांगी कुलकर्णी यांचा होता. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.